नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस लक्ष्मीपूजन झाल्यावर पाडवा असतो नंतर भाऊबीज असते पण असं मानलं जातं की लक्ष्मीपूजन झाली की दिवाळी झाली असं मानलं जातं मित्रांनो दिवाळी झाल्यावर म्हणजेच लक्ष्मीपूजन झाल्यावर तुम्हाला दिवाळीच्या पूजेची म्हणजेच लक्ष्मी पूजेतील ही एक वस्तू तुमच्या मुख्य दाराला बांधायची आहे या वस्तूमुळे कधीच तुमच्या घरात कोणती बाधा संकट समस्या दुःख अडचण घरात प्रवेश करणार नाही आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ लक्ष्मीपूजन करण्याआधी बघत असाल तर तुमच्यासाठी उत्तम एक उपाय आहे की ही वस्तू म्हणजेच सूत असते एक धागा असतो पूजेचा दोरा असतो तुमच्याकडे रंगीबिरंगी पूजेचा दोरा असेल जो आपण कळसाला बांधतो हातात बांधतो तर चांगलं आहे किंवा तो दोरा नसेल तर तुम्ही कोणताही सफेद धागा घेऊ शकता हा धागा तुम्हाला थोडासा घ्यायचा आहे तुम्ही एक फुट सुद्धा तो धागा घेतला तरी चालेल आणि पूजेचा जो आपण हातात बांधतो तो दोरा असेल तोही एक फूट म्हणजे आपल्या हाता एवढा घेतला तरी चालेल तो दोरा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि लक्ष्मीपूजन करायचे आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्रभर ती पूजा तो धागा तिथेच लक्ष्मीपूजनात राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवाळी झाल्यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तो धागा तो दोरा तुम्हाला तुमच्या मुख्य दाराला बांधायचा आहे आणि हा धागा बाहेरून बांधायचा आहे मग तुम्ही पकडायचे हँडल असते त्या हँडलला सुद्धा बांधू शकतात कडीला सुद्धा बांधू शकतात किंवा अन्य कोणती जागा असेल जिथे तो धागा बांधता येईल तिथे तुम्ही तो धागा बांधू शकतात वर बांधू शकतात खाली आजूबाजूला कुठेही तो धागा तुम्ही बांधू शकतात तर मित्रांनो दिवाळी झाल्यावर असा एक पूजेचा धागा तुमच्या मुख्य दाराला बांधायला विसरू नका याने कोणतीही बाधा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद